नमस्कार, मैं हूं जटाशंकर सिंह। आइए देखते हैं मेट्रो इंडिया न्यूज, हर खबर पर खास नजर। शनिवार की रात 2:30 बजे के करीब आशुतोष सिगवन नाम का लड़का साउथ अफ्रीका से मुंबई हवाई अड्डे पर पहुंचा तो उसके साथ एयरपोर्ट के अधिकारी और बीएमसी के अधिकारियों ने कुछ बदसलूकी की। कई घंटों तक उसे एयरपोर्ट पर रोक कर रखा, ऐसा आरोप पीड़ित लड़के की मां ने लगाया है। आशुतोष के पास आरटीपीसीआर का नेगेटिव रिपोर्ट होने के बावजूद भी उसे एयरपोर्ट और बीएमसी के अधिकारी घर नहीं जाने दे रहे थे। आशुतोष की मां का आरोप है कि बीएमसी की टीम बोल रही है कि डबल डोज नहीं लिया है, इस कारण आशुतोष को क्वारंटाइन करना पड़ेगा। जबकि आशुतोष की मां का कहना है कि साउथ अफ्रीका में अभी तक वैक्सीनेशन का काम शुरू नहीं हुआ है, तो वह वैक्सीन का डबल डोज कैसे लेता। इस संबंध में भारतीय जनता पार्टी के सांसद गोपाल शेट्टी को जब पता चला तो वह मुंबई हवाई अड्डे पर अपने कार्यकर्ताओं संग पहुँचे और बीएमसी के अधिकारी एवं एयरपोर्ट के अधिकारियों से बातचीत कर उस लड़के को सही सलामत उसके घर रवाना किया। गोपाल शेट्टी ने मीडिया से बातचीत करते हुए कई गंभीर आरोप मुंबई महानगर पालिका के अधिकारियों पर लगाया है। आइए आपको हम सुनाते हैं इस संबंध में पीड़ित बच्चे की मां और सांसद गोपाल शेट्टी जी ने क्या कुछ कहा है। महापालिकेचे अधिकारी इकडे गौड म्हणून आहेत, असिस्टंट म्युनिसिपल कमिशनर जैन ह्यांच्याशी मी बोललो, MMRDAचे अधिकारी वानखेडे म्हणून बघतात त्यांच्याशी बोललो आणि एक कलेक्टरचे भेरे म्हणून आहेत, इतक्या सर्व अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो। आमचे नगरसेवक कमलेश यादव आणि अभिज सावंत हे ककानींशी बोलले। आता याच्यामध्ये क्लिअर कट सावळा गोंधळ आहे। मुंबई महानगरपालिकेने एक बोर्ड लावला आहे तिकडे एअरपोर्टला, ज्याच्यामध्ये काही देशाचे नाव लिहिले आहेत। या देशाच्या लोकांना फक्त इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन व्हावं लागेल। इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणजे ते जिथे महापालिका ठेवेल तिथे, बाकीच्या लोकांना सोडून टाकायचं असा ह्याच्यात लिहिलेलं आहे। परंतु या लोकांनी मध्ये आता एक नवीन जावळ परत काढलं, जे डायरेक्ट फ्लाईट येणार त्याला पण आम्ही डायरेक्ट सोडतो। जे दुबईवरून येते, जसं यांचा मुलगा आता दुबईवरून आला, कनेक्टेड फ्लाईट आहे, तो फ्लाईटमधून उतरला नाही, फ्लाईटमधून तो उतरला नाही, पण ती फ्लाईट दुबई होऊन इथे आली म्हणून त्यांना आम्ही परत सोडणार नाही। अगं तुम्ही एक नियम करा ना, कुठला तरी, लोकांना कसं कळणार। नियम सिंपल असला पाहिजे, जो जिथून फ्लाय करतो तिकडनं त्याला कळलं पाहिजे मी उतरल्यानंतर मला काय काय फॉर्मॅलिटी करायचं म्हणून, तर त्याला कळेल। इथे उतरल्यानंतर इकडचे अधिकारी म्हणतात 10,000 रुपये आम्हाला द्या म्हणजे तुम्हाला घरी जायला देऊ, आणि 10,000 रुपये नाही दिले तर 5-स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला क्वारंटाईन करू। माझा मुद्दा सिंपल आहे, जे विदेशातून येतात सर्वांना तुम्ही क्वारंटाईन करा, मला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। कोट्यात रुपये खर्च करून BKCला जे खर्च बांधाल तुम्ही क्वारंटाईन सेंटर, जे ओसाड पडलं आहे तिकडे तुम्ही सर्वांना नेऊन 7 दिवस क्वारंटाईन करा, आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो बोलेल ना मला इकडे राहायचं ना मला 5-स्टार हॉटेलमध्ये राहायचं, लेट हिम टेक इज ओन डिसिजन, त्याला तिकडे ठेवा। पण हे तुम्ही लोकांना अशा प्रकारे सतावणं, हैराण करणं, महाराष्ट्रीयन मुली आणि महिलांना 8-8 तास एअरपोर्टमध्ये रखडून ठेवणं हे बरोबर नाही, हे भारतीय जनता पक्ष कदापि सहन करणार नाही। आणि म्हणून केंद्र सरकारने एक काल 27 तारखेला एक नवीन SOP काढला आहे, ते आता जैन साहेब म्हणतात आता आम्ही आज रविवार आहे उद्या त्याचा गाईडलाईन बनवू। म्हणजे केंद्र सरकार काम करते, ऑनलाईन सिस्टम सुरू आहे एअरपोर्टचा। आता मी बघितला 1 वर्षापासून त्यांचा प्रिंटर बंद आहे, 1 वर्ष झाला, तो स्वतः पाटील नावाचा अधिकारी बोलतो साहेब 1 वर्षापासून बंद आहे। म्हणजे ऑनलाईनने केंद्र सरकार एखादा सर्क्युलर काढत असेल, राज्य सरकार एखादा सर्क्युलर काढत असेल, तो सर्क्युलर इकडे पोहोचणार नाही, हे जुन्या कायद्याप्रमाणे काम करणार, लोकांना कसं कळणार। म्हणजे हैराणपट्टी आहे, आणि मी साफ भाषेमध्ये सांगतो, उद्धवजींचे ठाकरे साहेबांचा प्रतिमा मलिन करण्याचं काम हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक करतायत। उद्धवजींनी ह्याची खबरदारी घ्यायला पाहिजे, आणि ह्या महाराष्ट्राला बदनामीपासून, महाराष्ट्रातल्या लोकांना हैराणपट्टीपासून उद्धवजींनी त्वरित थांबवलं पाहिजे। ओके, किती वाजता तुमचा फ्लाईट आला इकडे? 2:30 वाजतापासून तुम्ही इकडे आहे, सांगा मीडियाच्या लोकांना सांगा। माझा मुलगा 2:30 वाजता आलाय, ज्याच्याकडे निगेटिव्ह त्याचं RT-PCR आहे रिपोर्ट, तरी पण त्यांना कंपल्सरी क्वारंटाईन करतात, आणि ते सुद्धा हॉटेलमध्ये, जी की माझी ऐपत नाही। मी त्यांना सांगितलं
बीएमसीच्या एजंटना, आम्ही स्वतः बीएमसीच्या एजंटात कामाला आहे, आणि सांगितलं माझ्या मुलांना जे काय वॅक्सिन आहे मी घेऊन देईन, आणि तो निगेटिव्ह आहे त्याला सोडा, तरी ते सोडायला तयार नाहीत. जाता जाता म्हणाले तुमचं आम्ही काम करून देतो, 10,000 रुपये आम्हाला द्या, तुमचं आम्ही काम करून देतो. म्हणजे 10,000 रुपये घेऊन ती लोकं त्यांना सोडायला तयार आहेत, आणि जबरदस्ती त्या हॉटेलमध्ये टाकायला माने मारायला पैसे मागत होते. 7 दिवस क्वारंटाईन करा मुलांना. बीएमसीचे ऑफिसर आहेत, त्यांच्या स्कूल आहेत, त्यांनी विचारलं की